अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा दादव। पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जामनेर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद सत्ता स्थापन करत पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी शहरामध्ये केलेल्या विकास कामांना जनतेने साथ देत साधना महाजन यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदी बसविले आहे। याबरोबरच भाजपचे पूर्ण 24 नगरसेवक सुद्धा भरघोस मतांनी विजयी झाले आहेत। तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या जामनेर शहरामध्ये दोन हल्लाबोल सभा होऊन सुद्धा काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाला आहे। काँग्रेस आघाडीला जामनेरकरांनी स्पष्ट नाकारले असून आघाडीला खाते सुद्धा उघडता आले नाही। त्यामुळे विरोधी पक्ष नसलेली राज्यातील जामनेर नगर परिषद एकमेव ठरली आहे। जामनेर नगर परिषदेवर भाजपाचा पूर्ण 25 जागांवर विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी आज जल्लोष साजरा केला। फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात सर्व विजयी उमेदवारांचे भव्य मिरवणूक आज शहरातून काढण्यात आली। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आग्रह करत जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांना सुद्धा ठेका धरायला लावला। नामदार गिरीश महाजन यांनी सुरू केलेला विकासाचा रथ हा आपण अखंडपणे निरंतर सुरू ठेवणार असून शहर स्वच्छ आणि सुंदर करणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। जामनेरची शान आपले गिरीश भाऊ, आपले गिरीश भाऊ। आज जामनेर शहरामध्ये मला वाटतं आज रेकॉर्ड झालेला आहे। आज एक इतिहास झालेला आहे की 25 च्या 25 जागा सकौल मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पार्ट्यामध्ये ठे टाकलेला आहे। मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रजी मोदी यांच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे। लोक विकासाच्या बाजूने उभे राहिलेत आणि एक ऐतिहासिक विजय भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळवून दिलेला आहे। आणि म्हणून मी सर्व मतदार आणि विशेष करून सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, जे परिश्रम घेतलेत, त्याचं जे फळ आहे आणि म्हणून सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हो आन आहे, वान आहे, जमनीरची शान आहे। हो जामनेरची शान आहे, गोर गरीब जनतेची सर्वांची जान आहे। हो आना है बाना है, जामनेरची शान आहे, गोर गरीब जनतेची सर्वांची जान आहे। विकासाच्या मार्गावर जाऊ सर्वांनी मिळून साथ देऊ, विकासाच्या मार्गावर जाऊ सर्वांनी मिळून साथ देऊ। भाऊ भाऊ संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि जामनेर शहराचं आम्ही कायापालट करून दाखवू। आता आम्हाला 2.5 वर्षाचा कालावधी खूप कमी मिळाला आणि आता आमच्यावर परत जनतेने विश्वास टाकून आम्ही आता 5 वर्षात जी अपूर्ण राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करून जामनेर शहरात गिरीशजी महाजन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने चांगले चांगले कामं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू। खानदेशात विकासाची गंगा आणली जाने, जात धर्म न पाहता सुख दुःख जाणले त्याने। खानदेशात विकासाची गंगा आणली जाने, जात धर्म न पाहता सुख दुःख जाणले त्याने। दिन रात्र झटला तो सामान्यासाठी, दिन रात्र झटला तो सामान्यासाठी, आशीर्वाद मिळाला जनतेचा भाऊ, आशीर्वाद मिळाला जनतेचा तो भाऊ। भाऊ 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 आपले गिरीश भाऊ, भाऊ भाऊ भाऊ
सुखात येती भाऊ दुखात येती भाऊ गोर गरिबात येती आपले गिरीश भाऊ लहान थोरात येती आपले गिरीश भाऊ। नमस्कार, माझे नाव चित्रा उल्हास पाटील, माझे पती उल्हास दशरथ पाटील हे वार्ड क्रमांक 10 नगरसेवक पदासाठी उबे होते। आज 25 जागा आमच्या एकतर्फी निकाल लागलेला आहे। तरी सर्व जामनेर नगरवासियांचे मी पूर्णच आभार मानते। आणि हा जो विजय हा आमचा विजय नसून पक्षाचा विजय आहे, गिरीश भाऊ आणि साधनाता यांचा विजय आहे। नमस्कार। गल्लो गल्लीत है नाव भाऊ, गल्लो गल्लीत नाव गिरीश भाऊ, गाओ गावी गिरीश भाऊ। नगरपालिका आमची नगरपालिकेचा दणदणीत विजय झाला बहुमताने, आणि विकास कामांवर म्हणजे भरपूर चालू आहे। आता याच्या पुढे बी भरपूर विकास होईल, आणि गिरीश भाऊंच्या कामांमुळे त्या पक्षाला भरपूर बहुमत मिळालं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज जो विश्वास जामनेर शहरातील जनतेने आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर दाखवलेला आहे, निश्चितच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व जामनेर शहरवासी यांचे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। व आज जे विकासाच्या मुद्द्याला अनुसरून ही निवडणूक झाली आणि जामनेर शहराचा जो विकास झपाट्याने आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून सुरू आहे, तो विकास हा जनतेला अभिप्रेत असलेला विकास होता आणि म्हणून हा आजची निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे। समोरच्यांचा अगदी डिपॉझिट जप्त या निमित्तानं जनतेनं केलेलं आहे आणि विकासाला या जामनेर शहरातील जनतेने साथ दिलेली आहे। त्यामुळे आज आदरणीय सौ साधनाताई काकू ह्या बरगसच्या मतांनी विजयी झालेल्या आहेत, जनतेने विश्वास त्यांच्या प्रती दाखवलेला आहे। निश्चितच येणाऱ्या काळात देखील जे जे आश्वासनं आम्ही व आमच्या नेत्यांनी दिलेली आहेत ती निश्चितच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। व या जामनेर शहराचा चेहरामोहरा बदलवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही, या हा विश्वास जनतेमध्ये पैदा करू। जनतेचे व जामनेर शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधूंचे मनपूर्वक आभार मानतो। जामनेर शहरातील जनतेने मत दिलेलं आहे आणि हे विकासाचं मत आहे। येत्या पुढील 5 वर्षात परत आम्ही असंच लोकांचा विश्वास जिंकू आणि विकासात्मक काम करू। आणि भाऊंनी जो विश्वास दर्शवलेला आहे, पूर्ण भाऊंवरती जो विश्वास दर्शवलेला आहे जनतेने, त्याला आम्ही पार करू। आणि भाऊंच्या स्वप्नातील जे जामनेर शहर आहे ते येत्या 5 वर्षात झालेशहर राहणार नाही। भाऊंनी जे विकासाचा एक संकल्प केला होता मागच्या गेल्या 10 वर्षामध्ये भाऊ हे करू शकले नव्हते, परंतु या वेळेस भाऊंनी सगळ्या पस्तीवर सर्व दृष्टिकोनातून व्यवस्थित सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आणि
जो विकासा ध्यान घेत नव्हता त्याचा एक संकल्प होता की जामनेर तालुका हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर कसा आपलं शहर होईल आणि आपण या शहराचा कसा विकास करू शकू याचं त्यांनी जे एक चित्र रंगवलं होतं आणि आज ते लोकांच्या मतदानातून त्यांनी ते व्यवस्थित परिपूर्ण करून दाखवलं. त्यांचा विकास हा लोकांच्या डोळ्यासमोर आहे. ज्या विकासाकरता लोक वर्षानुवर्ष आठवण ठेवतील त्या जामनेर नगरीचा आणि जामनेर नगरीचे लोक ते आज लोकांच्या समोर त्याचे प्रत्यक्ष त्याचे परिणाम लोकांच्या समोर आलेले आहे आणि भविष्यातसुद्धा असाच लोक गिरीश भाऊच्या मागे राहतील. गिरीश भाऊ म्हणजे विकास आणि विकास म्हणजे जामनेर म्हणजे विकास आणि गिरीश भाऊ म्हणजे विकास एक सूत्र आहे जामनेर तालुक्याचा आणि जामनेर शहराचा झालेला आहे आणि याच्यापुढे कधीही गिरीश भाऊ आता मागे उठून पाहणार नाही. आणि गिरीश भाऊची एक खासियत आहे की त्यांनी सर्वांच्या सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन या एकाच ध्येय फक्त जामनेर नगरीचा विकास कसा होईल आणि ते त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं. लोकांनी सुद्धा त्यांचे पूर्ण मतदान करून आणि आज ते प्रत्यक्षात लोकांच्या समोर आलेलं आहे आणि हा आज जो लोकांचा जुलू उत्साह दिसतो आहे हे त्याचं प्रतीक आहे. आणि आज ह्या माध्यमातून परत मी गिरीश भाऊंच्या परत त्यांच्या भविष्याकरता आणि असं ह्या पुढच्या विकासाकरता आणि पुढच्या त्यांच्या भावी यशाकरता मी असंच शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. 25 सीट्स भाजपला मिळालेल्या आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला झळो भोपळाही फोडता आलेला नाही. हे साग भाऊंवरील जनतेचा जो विश्वास आहे असे आमचे भाऊ जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी शहराचा जो विकास केलेला आहे हा प्रत्यक्ष जनतेच्या समोर होता आणि विरोधकांनी ज्या भुलथापा मारल्या त्याला ही एक चांगली चपकाक आहे असं मी या प्रसंगी सांगू शकतो. सारे विरोधक एकपटलेले असताना सुद्धा हा झालेला विजय म्हणजे हा कामांचा विश्वासाचा आणि जनतेचा आणि भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याने घेतलेल्या मेहनताबद्दल आणि माझे सर्व असंख्य मित्र धन्यवाद देतो. त्यांनी मला दोष प्रसन्न त्यांनी माझ्याबद्दल जो प्रति विश्वास हे 5 वर्षापर्यंत त्यांच्या तयार राहील आणि त्याचा विश्वास आज तो साथ जनतेचे आभार सर्व कार्यकर्त्यांचे आभार त्यांना एवढं भरभरून प्रेम केला आमच्यावर पूर्णपणे. या ठिकाणी जामनेर नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट झाला आहे की या ठिकाणी या राज्याचे नेते आमच्या सर्वांचे लाडके राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली विकासाचे भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी फार मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय झाली आहे. या ठिकाणी ऐतिहासिक असा विजय भारतीय जनता पार्टीचा माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. या देशाचे नेते आदरणीय मोदीसाहेब पंतप्रधानांचे मोदीसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साऱ्या जामनेरच्या जनतेने या ठिकाणी प्रचंड विश्वास दाखवला आणि सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी विजय झाले आहेत. मी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि गिरीश भाऊंच्या वतीने सर्व जनतेचे सर्व मतदार राजाचे आणि आमच्या लाडके कार्यकर्त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. खरं तर कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली एकजुटीने प्रयत्न केला आणि भाऊंनी या ठिकाणी जी विकासाची भूमिका मांडली होती की या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जामनेर शहर एक नंबरचं स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प भाऊंनी केला होता आणि त्या संकल्पाला विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी मतदार राजाने प्रचंड पोलादी असा पाठिंबा दिला आहे आणि असा ऐतिहासिक विजय या ठिकाणी झाला आहे.
आज आपण बघतोय गेल्या 2.5 वर्षापासून साधनाताईंच्या नेतृत्वाखाली या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आदरणीय गिरीशभाऊ या ठिकाणी करताय. गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली या शहराचा चेहरामोहरा बदलतोय. साधनाताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या शहराचा विकास होतोय. जनतेला कळून चुकलं होतं, म्हणून आपल्याला एक शहर जर अजून विकास करायचा असेल, शहराचे इतर प्रश्न सोडवायचे असेल आणि या शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर गिरीशभाऊंच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून गिरीशभाऊंचे सर्व नगरसेवक मिळून देण्याचं काम या ठिकाणी तमाम जनतेनं मतदार राजाने केलं आहे. भाऊंची भूमिका सर्व समाजाला घेऊन चालण्याची आहे. सर्व सबका विकास सबका साथ या भूमिकेतून भाऊ काम करतात आणि त्याच भूमिकेला पाठिंबा या ठिकाणी दिला आहे. मी पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि साऱ्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीने मतदार राजाचं तिवार आभार मानतो. आजचा हा विजय खूप मोठा आहे. आज आम्ही महानगरपालिकेत काम करत असताना त्यात विरोधी गट असतो, पण आज जामनेर नगर परिषदमध्ये विरोधक गट नाही आहे आणि 100% आज आपले सर्व सीट जिंकले आहे आणि पूर्ण श्रेय मान्य नामदार गिरीशभाऊ महाजनांना आहे. आणि नक्कीच याचा पण याचा पडसाद जो असतो तो जळगाव महानगरपालिकेत उमटेल असं मला वाटतं. गिरीशभाऊंचं काम म्हटलं हे 24 तास काम असतं. आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या विकास कामाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त काम जामनेर तालुक्यात आता या 3 वर्षात झालं. याच्या पहिले राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, हे तीन वर्षामध्ये काहीच करू शकले नाही. 3 वर्षात गिरीशभाऊंनी करून दाखवलं. 25-0 गिरीशभाऊ हिरो. 25-0 गिरीशभाऊ हिरो. जामनेरची शान आपले गिरीशभाऊ, आपले गिरीशभाऊ. हो आना है बाना है जमनेर की शान है. हो आना है बाना है जमनेर की शान है. गोर गरीब जनते की सर्वांची जान है. हो आना है बाना है जमनेर की शान है. गोर गरीब जनते की सर्वांची जान है. विकासाच्या मार्गावर जाऊ सर्वांनी मिळून साथ देऊ. विकासाच्या मार्गावर जाऊ सर्वांनी मिळून साथ देऊ. भाऊ 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 आपले गिरीश भाऊ. भाऊ 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 आपले गिरीश भाऊ. भाऊ 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 आपले गिरीश भाऊ. देशात विकासाची गंगा आणली जाने. जात धर्म न पाहता सुख दुख जाणले त्याने. खानदेशात विकासाची गंगा आणली जाने. जात धर्म न पाहता सुख दुख जाणले त्याने. दिन रात्र झटला तो सामान्यासाठी. दिन रात्र झटला तो सामान्यासाठी. आशीर्वाद मिळाला हा जनतेचा भाऊ. आशीर्वाद मिळाला हा जनतेचा तो भाऊ. भाऊ 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 आपले गिरीश भाऊ. भाऊ 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 गिरीश भाऊ. दुःखात येती भाऊ. गोर गरिबात येती आपले गिरीश भाऊ. लहान थोरात येती आपले गिरीश भाऊ. गल्लो गल्लीत हे नाव भाऊ. गल्लो गल्लीत नाव गिरीश भाऊ. गाव गावी गिरीश भाऊ. मुंबई दिल्लीत गिरीश भाऊ. जामनेरची शान आहे. गोर गरीब जनतेची सर्वांची जान आहे.
आना है बाना है जमनेर ची शाना है गोर गरीब जनते ची सर्वांची जाना है विकासाच्या मार्गावर जाओ सर्वांनी मिळून साथ देओ विकासाच्या मार्गावर जाओ सर्वांनी मिळून साथ देओ भाऊ 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 अगले गिरीज भाऊ 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 अगले गिरीज भाऊ 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 अगले गिरीज भाऊ खानदेशात विकासाची गंगा आणली जाने जात धर्म न पाहता सुख दुख जाणले त्याने खानदेशात विकासाची गंगा आणली जाने जात धर्म न पाहता सुख दुख जाणले त्याने दिन रात्र झटला तो सामान्यासाठी दिन रात्र झटला तो सामान्यासाठी आशीर्वाद मिळाला हा जनतेचा भाऊ आशीर्वाद मिळाला हा जनतेचा तो भाऊ 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 आपले गिरीश भाऊ 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 गिरीश भाऊ दुखात येती भाऊ गोर गरीबात येती आपले गिरीश भाऊ लहान थोरात येती आपले गिरीश भाऊ गल्लो गल्लीत हे नाव भाऊ गल्लो गल्लीत नाव गिरीश भाऊ गाओ गावी पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार.